राष्ट्रीय समाज पक्ष पुणे महानगरपालिका निवडणूक 2022 आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सदाशिवपेठेतील उद्यानमंगल कार्यालय येथे पार पडला. सदर कार्यक्रमाला पुण्यातील सर्व प्रभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी बोलताना माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की पुणे शहरातील जुनी पक्ष संघटना बदलून येणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. पुण्यातील सर्वच प्रभागात सदस्य नोंदणी व पदाधिकारी नेमण्यात येणार असून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष बालाजीदादा पवार यांच्या कामाची प्रशंसा केली. येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष हा पुणे महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पडणार असा मानस व्यक्त केला गेला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी चांगले काम केले तर पक्षाची वाढ मोठ्या प्रमाणात होती, ही बाब महत्त्वाची आहे असे देखील यावेळी महादेव जानकर म्हणाले. त्याला समतावादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले समतावादी होते आणि आम्ही समतेच्या दृष्टीने चालण्याचा प्रयत्न करतो. एज्युकेशन सिस्टम बघितली, मी आमदार आहे, माझ्या भावाची पोरं इंग्लिश मिडियमला आहेत आणि आमच्या चुलत भावाची पोरं जिल्हा परिषदला आहे. ही सिस्टम काय? इंग्लिश मिडियमचं पोरं काय एस होणार आणि जिल्हा परिषदचं पोरं मास्तर होणार? त्याची गरीब हटणार नाही ना. म्हणून युनिक सिस्टीम झाली पाहिजे गरिबांच्या दिवशी. OBCच्याबद्दल मंडळ आयोग आलता पंडित नेहरूंची विरोध केला, काँग्रेसने केला. काँग्रेसने 30 वर्ष केली, 70 वर्ष केली, 40 वर्ष केली आणि ह्याने आता 10-20 वर्ष केली. हे बी विरोध करतात म्हणजे न्याय मागायचा कुठे हे लोकांनी? म्हणून जी समाज का दल आहे उस समाज का बल आहे. हे भेदकल समाजाचं दल बनवलं आहे मी, म्हणून महादेव जानकरनं राष्ट्रीय समाज पक्ष तयार केला. पहिल्या जुटला माझी विनंती आहे, पहिल्या जुटला जिवंत राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे धंद्यात ठीक आहे थोडंसं आणि कोरोनाचं आपण नियम पाळलंच पाहिजेत. कोरोनाचं काय होतं आहे, कोणावर टीका टिप्पणी करू नये. कोरोनाचं हे जे संकट आलेलं आहे, जागतिक लेवलचं संकट आहे आणि त्या संकटाचं कोरोनाचं राज्य शासन जो केंद्र शासन जो नियम देत. सदर आढावा व कार्यकर्ता बैठक संवाद मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहर अध्यक्ष विनायक रुपनवर, उपाध्यक्ष बालाजीदादा पवार, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.